त्यांचा सामना आणलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण अनेक तरुणांच्या भेटी घेऊन, युवकांच्या भेटी घेऊन, किंबहुना अनेक घटक असतात समाजामध्ये, त्यांच्या जाऊन भावना आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि अलीकडच्या काळात चालू असलेल्या राजकारणाच्या बाबतीत थोडीशी नाराजी लोकांच्या मध्ये दिसते आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फरक हा मतदानात नंतर आपल्याला लक्षामध्ये येईल. आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की लोक स्वाभिमानाबरोबर उभे राहतील, एकनिष्ठतेबरोबर उभे राहतील. आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये जो काही विश्वास आदरणीय साहेबांवरती लोकांना आहे तो निश्चितपणाने 4 जून नंतर आपल्याला सर्वांना दिसेल. खर तर चिन्ह सोशल मीडियामध्ये पोहोचण्याचा तशी काही अडचण नाही, मात्र ग्राउंड रियालिटी पाहिली तर शरद पवार म्हणजे गाड्या 22 वर्षाचे समीकरण आहे. तुमचं चिन्ह जे आहे ते जनमानसात तळागाळात पोहोचवण्यासाठी काही विशेष मोहीम आखण्याची गरज आहे, तर त्या पद्धतीने काही विचार. अगदी चिन्हाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बोलतो, पवार साहेबांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून आपण बघितलं तर अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस वेगळी चिन्ह घेऊन साहेब लढावं लागलं, लढले. आणि साहेबांचं चेहरा, काम, कार्य हे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं आहे. असं असताना आज तुतारी चिन्ह ज्यावेळेस आम्हाला मिळालेलं आहे, उलट तुतारी हे समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं हा आवाज घुमणार आहे हे मला निश्चितपणाने लोकांमध्ये गेल्यानंतर जाणवते. चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, लोकांपर्यंत जातोय, लोकांना बदललेल्या चिन्हाबाबतीत माहिती देतोय, किंबहुना आम्ही माहिती देण्यापूर्वी लोकांनाच ती माहिती आहे हे आम्हाला लोकांशी संवाद साधल्यानंतर लक्षात येते. तरी पण कुठल्याही पद्धतीनं गाफील न राहता आम्ही लोकांच्या पर्यंत पक्षाचे चिन्ह हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ सरळ लढत आहे, मात्र काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्येही मोठा मतभेद पाहायला मिळतो, खास करून सांगलीच्या जागेवरून अजूनही तणाव आहे. तर काय सांगाल तुम्ही एकूण ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला त्याच्यानंतरच्या परिस्थितीबद्दल? सांगलीच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला सांगतो की जो काही मतभेद मी म्हणणार नाही, पण काँग्रेसलाही ते जागा आपल्याला मिळावीशी वाटते. चंद्रहार पाटील सुद्धा गेले अनेक महिने तयारी करतायत, त्यांनाही ती जागा त्यांना मिळावीशी वाटते. त्याच्यावरती बैठका चालू आहेत, माझ्या मते 3 तारीख आज आहे, आज बैठक ठरणार आहे, त्यामध्ये सांगलीच्या बाबतीत आणि अन्य काही 1-2 जागांच्या बाबतीत चर्चा होणार आहे. आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार येईल त्याचं चांगल्या प्रमाणामध्ये काम करायचं, चांगलं मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला द्यायचं. मैत्रीपूर्ण लढत तिथं व्हावी असा एक प्रस्ताव जो आहे तो शिवसेनेकडनं येतोय, काय परिणाम होतील त्याचे? एक विषय असा आहे, आता बैठकीमध्ये काय ठरतंय त्याच्यावरती बरंच काही पुढे ठरणार आहे, पण आम्ही आमची भूमिका सुद्धा सांगितलेली आहे. काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची भूमिका सांगतोय, ठाकरे गट ठाकरे गटाची भूमिका तिथं मांडतोय, आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे कार्यरत राहू. एकूण राज्यभरातल्या बऱ्याचशा लढती ज्या आहेत त्या लक्षवेधी लढती आहेत, मात्र सर्वाधिक लक्ष आहे ते बारामतीच्या लोकसभेच्या जागेवर. तुमचं वैयक्तिक अनालिसिस काय आहे आणि तुम्ही जी लढत पाहताय सुमित्रा पवार त्याच्याकडे कसं पाहता? खरं तर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येऊन आज पवार साहेबांना 55 ते 60 वर्ष झालेली आहे. आणि आपण जर एक गोष्ट लक्षामध्ये घेतली की बारामतीच्या जडणघडणीमध्ये आजपर्यंत बारामतीमध्ये ज्या पद्धतीचा विकास झाला किंवा विकासाची सुरुवात होत असताना पवार साहेबांनी कशा पद्धतीने योगदान दिलेलं हे बारामतीतल्या सर्व लोकांना माहिती आहे. आणि मी ज्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांशी चर्चा करतो, ज्या काही पद्धतीचं राजकारण राज्यामध्ये चाललेलं आहे त्या बाबतीत असलेल्या सत्तेविरुद्ध
लोकांना मनामध्ये प्रचंड चीड आहे. विचारधारा विचारधारेपासून लांब जाणारे लोक हे लोकांना कधी आवडत नसतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक ही साहेबांच्या बरोबर राहतील, स्वाभिमानाबरोबर राहतील आणि त्यामुळे त्याचाही निकाल सकारात्मक लागेल अशा आम्हाला सर्वांना आशा आहे.